नमस्कार, चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नोकरी मिळाल्यानंतर नोकरी तर सगळेच करतात, मात्र जीवावर उदार होऊन नोकरी करणे म्हणजे हे काय हे आज पाहायला मिळाले. सात गावचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरांना प्रकाश देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. आज कोवाड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन धोधो पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन अर्ध्या पाण्यात असलेल्या विद्युत डिपीवर चढून नादुरुस्त डिपी दुरुस्ती केली. त्यामुळे गेले 3 दिवस अंधारात असलेल्या कागणी, कौलगे, कल्याणपूर, होसूर, बुक्कीहाळ खुर्द, बुक्कीहाळ बुद्रुक व किटवाड या गावातील लोकांच्या घरात 3 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही वीज प्रकाशित झाली. गेले 3 दिवस बंद व विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. कोवाड व परिसरात गेले 8 दिवस अखंड पाऊस सुरू असून महावितरणाच्या बऱ्याचशा लाईनचा पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यातच कागणी गावठाण फिडरचा कोवाड हद्दीतील मेन लाईनचा पोल पडला. पर्यायी पुरवठा म्हणून एका दुसऱ्या लाईनवरून मोठ्या जिकरीने हा पुरवठा चालू होता. विद्युत वितरणाचे कर्मचारी सुनील कदम, मनोज सोनोने, युवराज कोकितकर, राम शिरडोने, लाईनमन सतीश पळसे, अजित परीट, आकाश जाधव यांनी नदीचे पात्र जरी ओसंडून वाहत असले तरी भरपुराच्या पाण्यात प्रवेश करून विस्कळीत झालेला कागणी गावठाण फिडरचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. या कामी कोवाड सेक्शन ऑफिस 2 च्या शाखा अभियंता वर्षा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. अशा या विद्युत कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम. तालुक्यातून सर्व स्तरातून या लोकांचं कौतुक होत आहे. चंदगड लाईव्ह न्यूज, संजय पाटील, कोवाड.